मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड महावितरण यांच्याद्वारे अतिशय मोठी आणि मेगा भरतीची जाहिरात ही आलेली आहे आणि ती आपण सर्वांनी बघितलेली आहे. परंतु मित्रांनो, या जाहिरातीमध्ये काही त्रुटी होत्या, काही चुका झालेल्या होत्या आणि त्या चुका दुरुस्ती करता एक शुद्धीपत्रक MSEB यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता ही अचूक जाहिरात असणार आहे. त्यामुळे आपल्याला हे शुद्धीपत्रक माहिती असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, काय बदल झालेला आहे, कशा प्रकारचं शुद्धीपत्रक आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित शुद्धीपत्रक सेवा आयोजन जाहिरात क्रमांक 4/2019. 5000 जागा ह्या निघालेल्या होत्या आणि त्या जागेबाबतचं हे शुद्धीपत्रक आहे. विद्युत सहायकाची एकूण 5000 पदं भरण्याकरता ही 9/7/2019 रोजी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीमध्ये अनुक्रमांक 1 मध्ये नमूद केलेली रिक्त पदाच्या घोषवाऱ्यामध्ये विशेष मागास प्रवर्गाच्या रकान्यामध्ये नमूद केलेली एकूण पदसंख्या समांतर आरक्षणाच्या पदासह ही इतर मागासवर्गीय व प्रवर्गाची असून इतर मागासवर्गीय व प्रवर्गाच्या रकान्यामध्ये नमूद पदसंख्या समांतर आरक्षणाच्या पदासह ही विशेष मागास प्रवर्गाची आहे. त्या अनुषंगाने रिक्त पदाच्या घोषवारा खालील प्रमाणे वाचण्यात आला. तर काय झालेलं होतं की विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गामध्ये इतर मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयाच्या प्रवर्गामध्ये विशेष मागास प्रवर्ग अशा प्रकारे चूक ही झालेली होती आणि आता ॲक्युरेट जाहिरात अशा प्रकारची आहे. बघा, रिक्त पदाचा घोषवारा अनुसूचित जाती 375, अनुसूचित जमाती 236, विजा अ 109 जागा, भज ब 80, भज क 118, भज ड 44, विशेष मागास प्रवर्ग 81, इतर मागासवर्गीयाचे आहेत 1507, सा श मागासवर्गीय 606, आर्थिक दुर्बल घटक 466 आणि खुला 1378, एकूण 5000 जागा. हे झालं सामाजिक आरक्षण आणि हे खालचं जे आहे ते समांतर आरक्षण आहे. हे आता अशा प्रकारे आहे. दिव्यांगासाठी 100 जागा राखीव आहेत. वरील परिच्छेदामध्ये नमूद संवर्गातील पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे. आरक्षणामध्ये शासनाच्या आरक्षण धोरणानुसार बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे. पदसंख्य आरक्षण या बदल झाल्यास त्याबाबत वेगळा खुलासा जाहिरातीद्वारे या अन्य मार्गाने करण्यात येईल. मूळ जाहिरात क्रमांक 4/2019 मधील इतर अटी आणि शर्ती ह्या जशाच्या तशा आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. तर बदल हा एवढाच आहे मित्रांनो आणि तो बदल आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेला आहे. दिनांक 9/7/2019 रोजी मूळ जाहिरात क्रमांक रात्री 10:40 महावितरणच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10/7/2019 रोजी दुपारी 1:35 शुद्धीपत्रक अपलोड करण्यात आलेलं आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. जे जे मित्र या पदांकरता अप्लाय करणार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो पोहोचवा. त्यांना सुद्धा या शुद्धीपत्राबद्दल जाणीव करून द्या. जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक या पदांच्या बाबत अभ्यासक्रम असेल, परीक्षेचं स्वरूप असेल त्याची माहिती व्हिडिओच्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा सुद्धा आपण लाभ घ्या. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ऑफ तर्फे मनपूर्वक आभार. धन्यवाद.